नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, मागच्या तासिकेमध्ये आपण पहिल्या प्रकरणातील विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध याचा आढावा आपण घेतलेला आहे। त्यातील वस्त्र उद्योग, धातुविज्ञान या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण त्यापुढील घटक जो आहे तो अभ्यासणार आहोत, यंत्राचा उपयोग। जगामध्ये वेगवेगळे शोध लागल्यानंतर, विज्ञानाचा विकास झाल्यानंतर अनेक यंत्रांच्या शोधामध्ये माणूस हा गुंतलेला होता। आणि एखाद्या यंत्राचा शोध लागल्यानंतर त्या यंत्राचा उपयोग इतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करता येईल याचा सुद्धा मानव हा विचार करू लागलेला आहे। त्यातून अनेक उद्योगांना वेगवेगळे यंत्र सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये माणसाची अतिशय महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहूया की 1783 बेल याने रोलर सीलिंग प्रिंटिंग, कापडावरील छपाईसाठी या यंत्राची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते। 1809 बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे करण्यात येऊ लागले। आणि या अशा पद्धतीच्या यंत्राचा सुद्धा माणसाने शोध लावलेला होता। आणि त्यानंतर कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रेसुद्धा माणसाने सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरू केलेले आहे। जसं आपण पाहतो की वस्त्र निर्मिती, त्याचबरोबर धातू निर्मिती, वस्त्र निर्मितीच्या नंतर आपण ते वस्त्र मानवासाठी कशा पद्धतीने शिवले जावेत आणि आपल्या अंगामध्ये ते घालता यावेत यासाठी माणसाला गरज भासू लागलेली आहे यंत्राची, त्या गरजेतून शिलाई यंत्राचा शोध हा पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर दुसरी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची माणसाने शोधून काढलेली होती, ती म्हणजे जेम्स वॅट नावाच्या व्यक्तीने बाष्पशक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केलेले आहे। आपण या संदर्भात पूर्वी ऐकलं असेल, हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येऊ लागलेले होते। याच यंत्राचा वापर वस्त्र उद्योगामध्येही केला जाऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्रे, गवत कापणारी यंत्रे तयार करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जसं आपण पूर्वी बघितलेलं आहे, एका यंत्राचा शोध वेगवेगळ्या व्यवसायासाठी, वेगवेगळ्या कामासाठी कसा करता येईल याचा विचार हा मानव करू लागलेला होता। आणि त्यातून या बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणारे यंत्र अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुधारित यंत्रांची निर्मिती माणसाने केलेली आपल्याला पाहायला मिळते। यामुळे शेतीचे कामं जे आहेत अतिशय सुलभ आणि जलद गतीने होऊ लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। जसं आपण 11 बघितलेलं होतं की माणसाच्या जीवनामध्ये लोखंडाचा शोध लागल्यानंतर कसा बदल झालेला होता हे आपण 11 इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघितलेलं होतं। जसं आपण त्या संदर्भात चर्चा केलेली होती की लोखंडाचा नांगर हा माणसाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं बदल घडून आणलेला होता, त्याचबरोबर अनेक नद्यांच्या काठावर असणारं जे जंगल आहे ते साफ करून त्या ठिकाणी सुपीक जमीन तयार करण्यात येऊ लागलेली होती। आणि त्या सुपीक जमिनीतून अतिरिक्त उत्पादन हे मोठ्या प्रमाणात या लोखंडाच्या शोधामुळं निर्माण झालेलं होतं। आणि त्यातून पुढे हा व्यापार सुरू झालेला होता। या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चर्चा केलेली होती 11 इतिहासाच्या पुस्तकामध्ये। तशाच पद्धतीनं लोखंडाच्या शोधानंतर अनेक यंत्र हे
लोखंडाची बनवण्यात येऊ लागली आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या या व्यवसायासाठी व्यापारासाठी करण्यात येऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण बाष्पशक्तीवर चालणारे जे वेगवेगळे यंत्र आहेत या संदर्भात चर्चा करत होतो. अमेरिकेत रॉबर्ट फुल्टन याने क्लेरमॉट ही बोट बाष्पशक्तीवर चालणारी तयार केलेली आहे. बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूकसुद्धा या कालखंडामध्ये जॉर्ज स्टीपन्सन याने सुरू केलेली आहे. म्हणजे एखाद्या मोटारीचा शोध लावला त्याने आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. सुरुवातीच्या काळामध्ये आगगाडीचा शोध हा लागलेला होता. त्या आगगाडीचे जे इंजिन आहे ते बाष्पशक्तीवर चालवण्यात येत होते. हे इंजिन सुरुवातीच्या कालखंडामध्ये ही जगामध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टर असे अंतर या रेल्वे इंजिनने, बाष्पीभवनावर चालणाऱ्या इंजिनने पार केलेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जगामध्ये सगळ्यात प्रथम जी रेल्वे रुळावर धावलेली होती आणि ती रेल्वे बाष्प शक्तीवर चालत होती आणि ती रेल्वे लिव्हरपूल ते मँचेस्टर या दोन शहरांच्या दरम्यान धावलेली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ती रेल्वे सेवा नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आपल्याला सांगता येते. युरोपमध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे तेथील प्रवास हा अतिशय सुरळीत झालेला आहे आणि वेळेवर लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. या सगळ्या शोधामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशांमध्ये त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्यास मदत झालेली आहे.